co-sponsored by Come be a part of Smirnoff Experience. म्हणजे शिवसेनेत तुमच्या विरोधात वातावरण होतं. माझ्या विरोधात वातावरण अजिबात नाही. पण का असं काही लोक होत, पण का असं केलं मनोहर जोशींनी हे अजूनही मला समजलेलं कोण आहे. शरद पवारांच्या विरुद्ध उभं राहायचं होतं तर मजबूतीनं सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे होतं माझ्या पाठीमागे. स्वतःलाही उभं राहता आलं असतं, पण मला उभं केलं आणि तोंड विषयी पडला. पण मला म्हणजे मला नाही, शिवसेनेला. आणि त्यावेळेला शिवसेना अशी जोरात पुढे चाललेली होती. ही सगळी अशी घटना त्याचा मेसेज असा गेला देशामध्ये की शिवसेनेला शरद पवार कंट्रोल करू शकतात, पाडू शकतात. हा दुसरा एक मेसेज गेला. तोपर्यंत शिवसेना छगन भुजबळ म्हणजे एकदम बेफाट वेगानं पुढे चाललेले सगळे. पण तुम्ही ही कारण असू शकतं म्हणजे बाळासाहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला. बाळासाहेबांनी अगोदरची गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी त्याच्यातून बाहेर काम पडलो त्याचे आणखीन काही आहेत. एक तर असं आहे की ती एक मोठी स्टोरी आहे. म्हणजे एक तर दोन त्याला गोष्टी घडलेल्या आहेत इथं. ज्या वेळेला मी विधानसभेत आमदार आणि मनोहर जोशी आणि बाकी जे लोक विधान परिषदेत आमदार होते त्यावेळेला मंडल आयोग झालाच पाहिजे. तर मंडल अवॉर्ड दिलेला होता परंतु केंद्र सरकारनं तो ॲक्सेप्ट नव्हता केलेला. आम्ही वसंतदादा पाटलाच्या समोर जाऊन आम्ही अवॉर्ड तोंड म्हणलं तर ते मंडल आयोग झालाच पाहिजे, तुम्ही तो स्वीकारला पाहिजे, इम्प्लिमेंट केला पाहिजे वगैरे वगैरे. तोपर्यंत सगळं बरोबर झालं. आणि नेमकं व्ही पी सिंग यांनी दिल्लीमध्ये मंडल आयोग स्वीकारला भारत सरकारनं हे जाहीर केलं. ताबडतोब दुसऱ्या दिवशी मी त्यांचं अभिनंदन केलं की चांगली गोष्ट केलं, तुमचं अभिनंदन. आणि ते सगळं झाल्यानंतर सगळं वातावरण बिघडलं. आणि मग यांनी काय बाळासाहेब सांगितलं काय झालं कोणा काय सुरू झालं त्याला थोडं त्याचं पुढे असं झालं की नाशिकला एक आम्ही होतो, बाळासाहेब माझ्याच बंगल्यावर उतरायचे. आणि एकाच दिवशी तिथे म्हणजे मांग गारुडी अमुक तमुक सगळ्यांचा एक मोर्चा निघाला मंडल आयोगाच्या समर्थनार्थ. म्हणजे सापवाले गाढववाले सगळे गरीब लोक. आणि त्या नेतृत्व मी करत होतो. जीजी चव्हाण म्हणून तर अजूनही आहेत त्यांच्याबरोबर. आणि त्याच वेळेला बाळासाहेब बंगल्यामध्ये आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या मंडल आयोगाच्या म्हणजे मला आरक्षण मान्य नाही असं जे सगळं वातावरण व्हायला लागलं. आणि मग पुढे आणखीन त्यात अशी घटना झाली की दुसऱ्यांदा मी महापौर झालो झालेलो होतो त्यावेळेला. आणि दुसऱ्यांदा महापौर झाल्यामुळं त्या अगोदर मनोहर जोशी जे आहेत विरोधी पक्षनेते झाले होते इथे. आणि प्रकाश अकोलकर जे आहेत महाराष्ट्र टाईम्सचे ते आदल्या एक दोन दिवस अगोदर महापौर चेंबरमध्ये आले. आणि त्यांनी विचारलं मग काय भुजबळ साहेब तुम्ही आता इथून पायउतार होणार? हो. मग आता पुढे काय विधानसभेत विरोधी पक्षनेते? म्हटलं काय आता बाळासाहेब करतील तो होईल सुद्धा. हे माझे शब्द साहेब ठरवतील पाहू असं मला व्हायचंच वगैरे असं नाही. परंतु ते वर्तमानपत्रामध्ये असं असतं ना की बातमी काय असली तरी तो कॅप्शन देण्याची जी वर्ष जी असते ते आणखीन वेळेस काहीतरी कोण असतात काय ते चमचमीत तुफानी देत असतात. आणि महाराष्ट्र टाईम्समध्ये दुसऱ्या दिवशी अगदी पहिल्या पानावरती मला विरोधी पक्ष नेता व्हायचे आहे भुजबळ आलंच. आपण मी तसं काही म्हणालो नव्हतो. खालचा मजकूर जो आहे तो वेगळा होता. आणि ज्या दिवशी ते छापून आलं त्याच दिवशी आर्ट गॅलरी जी आहे तिथे अंधेरीला काय म्हणजे अगदी उखाळा म्हणतात ना त्याचं घाण करायचे लोक ते मी आणि एक प्रवीण काटवे म्हणून आर्किटेक्ट त्यांनी ओपन आर्ट गॅलरी निर्माण केली. अतिशय सुंदर म्हणजे मोठी मोठी झाडं जी आहेत रस्त्यातून निघालेली वाइडनिंगसाठी रोड वाइडनिंगसाठी ती सुद्धा आणून बसवलेली. आणि वेगळं म्हणजे तिथे पॅरिससारखं लोकांनी यावं पेंटिंग करावीत लोकांनी ती विकत घ्यावी बसावं फिरावं अशा प्रकारचं एक वातावरण फार सुंदर केलं. आणि मी आणि रामराव अधिक तिथे बाळासाहेबांबरोबर म्हणजे प्रमुख पाहुणे ते उपमुख्यमंत्री असावेत त्यावेळेला बाळासाहेबांचे असं उद्घाटन
आणि आम्ही तिघे तिथे आणि उद्घाटन वगैरे झालं आणि रामराव अधिक म्हणाले की साहेब उजवा अतिशय चांगलं काम करतात त्यांनाच परत तुम्ही महापौर केलं पाहिजे असं काहीतरी ते म्हणाले असते. तर बाळासाहेब भाषणात म्हणाले हो फार चांगलं काम करतात ना मग घेऊन जा हा कचरा तुमच्याकडे असं बोलून मला कळे ना एक तर. आणि त्याच्यानंतर मला लोकांनी सांगितलं की साहेब महापौर बंगल्यावर महिलांचा मोर्चा आला होता आणि अशा रीतीनं वातावरण गडूळ करू नका अमुक करू नका तर म्हणजे दादरच्या महिला ज्या आहेत त्या सगळ्या आल्या होत्या ते वर्तमानपत्रात आल्यामुळे मला व्हायचे वगैरे ना काय. आणि मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी कार्यक्रम संपला मी तिथे स्टेजवर बसून रडलो अक्षरशः की साहेबांनी असं काम एवढं मोठं काम मी उभं केलं होतं छान काम उभं केलं होतं त्याशी रडलात तुम्ही म्हणजे अक्षरशः रडलो. आणि दुसऱ्या दिवशी आणखीन परत सामन्यामध्ये एक मोठं आर्टिकल आलं म्हणजे संपादकीय आलं की हे अजिबात चालणार नाही काय आणि हे असे प्रकार जे आहेत आयरन येऊन एकाच खावामध्ये जे आहेत अशा प्रकार म्हणजे काय शब्द प्रकरणाचा निकाल लावला जाईल वगैरे वगैरे अशा प्रकारचं. आणि आणखी खाली एक तिथं व्यंगचित्र होतं आणि त्या व्यंगचित्रावर एक गाढव आहे त्या गाढवावर येशू ख्रिस्त बसलेले आहेत आणि ते लोक येशू ख्रिस्तावर फुलं टाकतात परंतु पुढे मतदार असं होता की त्या गाढवाला वाटतं की माझ्या फुलं टाकतात आणि मग लोकांनी मग त्या गाढवाला सोपून काढलं अशी त्याची तिची स्टोरी आहे. म्हणजे मी गाढव असं आणि ते माय गॉड सुरू झालं होतं जरा म्हणजे अगोदर ते मंडल आयोगाचं परत हे त्याच दिवशी परत तिथे रंगभवनला काहीतरी कार्यक्रम होता काहीतरी माथाडी कामगार सेना वगैरे निघाली होती आणि त्याचं उद्घाटन वगैरे काय होतं आणि माझं मनोहर जोशी मी बाळासाहेब पण हो त्याच्या अगोदर सकाळीच मी बंगल्यावर गेलो बंगल्यावर गेलो आणि बाळासाहेबांना म्हटलं तो सुधीर जोशी म्हणाले की बाळासाहेब मी पत्रकार नाही पण तुम्ही पत्रकार आहात तुम्ही संपादक आहात तुम्ही काय मी बोललं ते वाचायला पाहिजे ना वरती काय हेडलाईन आलेली आहेत ती काय मी देत नाही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बाळासाहेबांनी काय मला राष्ट्राध्यक्ष केलं तुम्ही राष्ट्राध्यक्ष सुद्धा होईल तुम्ही जे कराल ते होईल हेच माझं वाक्य आहे ना मी याच्यात चुकलो कुठे तुम्ही तुमच्याही लक्षात यायला पाहिजे होतं. मग सुधीर जोशी वगैरे तिथे आले ठीक आहे आता झालं झालं जाऊ द्या संध्याकाळी कार्यक्रमाला गेलो माझं पण भाषण झालं काय आणि मला ते कळलं होतं की हे सगळं काय कुणी रंगवले वगैरे मी म्हटलं बाळासाहेब भाषणात सांगितलं की या छगन भुजबळ हा आहे गाढव आहे काय असं बोललात भाषण त्यांच्या समोर तुम्ही तर ते हे सगळं बाकीच्यांनी रंगवलेलं होतं सगळं ते अग्रलेख कोण सामनामध्ये कोणी त्यांनी लिहिलं माहीत नाही मला त्यावेळेला कदाचित कोण लिहिलं होतं नक्की मला माहीत आहे त्यावेळेला मी काय नाही सांगू शकत मला आठवत नाही पण त्यावेळी म्हणलं की मी गाढव आहे म्हणलं या गाढवाच्या पाठीमागे जर जास्त कोण लागलं तर ते गाढव जे आहे ना लातसुद्धा महत्त्वाचं आणि ते मनोऋषी तिथे बसले होते कारण माझ्या घरावर मोर्चा नेणं वगैरे सगळं कार्यक्रम जो आहे दादरच्या दादरमध्ये झाला होता तो सगळ्यांनी करून आणला छापून सुद्धा जे आहे त्यांच्या पाठीमागे प्रेरणा यांची नाव घेऊन बोललात नाही नाव घेतलं हे गाढवाच्या पाठीमागे हां गाढवाच्या गाढव इमानदार आहे म्हटलं हे पण त्या गाढवाच्या पाठीमागे जर नाहक कोणी जर असं काही लागलं ते गाढव लाग सुद्धा घालत आहे पण पाठीमागे बरोबर बसलेलो होते माझ्या ते 15 वर्षी म्हणजे अशा रीतीने जे आहे ना ते वातावरण गडूळ गडूळ होत गेलं ते सगळे हे जे काय मी बोलतो थोडंफार शब्दात काही फरक असेल परंतु हे सगळ्या गोष्टी अशा घडत गेल्या. तुम्ही सोडले मग पहिला फोन कधी केला पुढे 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 मग असं ठरलं की आता ह्या मंडल आयोगामध्ये असं झालेलं आहे आपण एक म्हणतोय बाळासाहेब एक म्हणतो म्हणतायत आणि मग मी निर्णय घेतला की आपण आणि नाही आणि त्यावेळेला काय झालं आणखीन परत आणखीन आणखीन तसे तर उपकथानक आणखी खूप आहेत त्याच्यामध्ये दरम्यानच्या काळात काय झालं की हे सगळे गावचे लोक आले होते बरेचसे निवडून तर जवळजवळ 36-40 लोकांनी कारण 53 आम्ही काही संख्या होतो आमदारांचे बाळासाहेबांना पत्र लिहिलं त्याच्यानंतर की बाळासाहेब छगन भुजबळ यांना तुम्ही
विरोधी पक्ष नेते पत्करा मग रीड्समध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगला काही मी गेलेलो नव्हतो. बाळासाहेब परत तिथे त्या आमदारांवर चिडले काय म्हणजे हे असे प्रकार चालत नाहीत माझ्याकडे काय झुरळासारखं जे आहे शिवसेनेमध्ये चिरडून टाकण्यात येतं वगैरे वगैरे. ते सगळे लोक नाराज झाले. ते गावची मंडळी ती काय ती एवढी काय कदाचित पक्के शिवसैनिक नसतील त्यावेळेला. ते पहिल्याच निवडणुकीमध्ये तिकीटं दिली आम्ही आणि ते आले निवडून. त्यांच्यामध्ये सगळं सुरू झालं की शिवसेना सोडायची. त्याच्यामध्ये डॉक्टर गोडे होते आणखीन काही दोन तीन लोक होते पुढाकार त्यांनी घेतले. बुलढाण्याचे डॉक्टर गोडे हे सगळ्यात पुढे होते. आणि मग दोन तीन लोक महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सगळ्या आमदारांच्या घरी जाऊन शिवसेना सोडण्याच्या ज्याच्यावर साया वगैरे करून करून नंतर माझ्याकडे आले. असं साया म्हटलं मग ठीक आहे येथील तुम्ही सगळ्यांच्या साया झाल्या सगळेच म्हणत असेल तर मी विचार करीन. 36 लोकांच्या साया होत्या. आणि मग शेवटी तो आम्ही ठरवलं की जाय. पण ती संख्या नंतर खूप कमी झाली. 36 लोक घाबरले ऐन वेळेला. 18 आले. 18 परत कमी झाले. 18 आले. आणि मधुकरराव चौधरींनी काय केलं की रात्री 3 घरी गेलो. त्यांनी परेड घेतली 18. ते बरोबर बंथर्ड होते. त्याच्यामुळे ते झालं. आणि परत तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या नागपूरला तुम्ही तुमच्या आमदार निवासा रूमवर जाऊ नका. तुम्ही काही लोक काय त्यांना ते गावचे सगळे आमदार ते गेले. तोपर्यंत इथून आनंद घे अमुक तमुक सगळे शिवसैनिक जे आहेत सगळे फौज फाटा घेऊन आम्हाला शोधायला आमदारांना शोधायला. त्यातले काही आमदार एक महाजन नावाचे हरिभाऊ महाजन नावाचा आमदार दुसऱ्यांचे असे 2-4 आमदार ते त्यांच्या मला वाटतं गुलाबराव गावंडे पण असावेत. असे काही 2-4-5 आमदार पकडले त्यांना बाळासाहेबांनी घेऊन आले. आता ते आमदार सगळे कमी झाले. काय करायचं काय आम्ही आपलं इकडे फिरतोय तिकडे फिरतो. अधिवेशनामध्ये प्रचंड गदारोळ चालूच आहे. भुजबळ साहेबांची चर्चा सुरू राहिली का ब्रेकनंतर? 2 बिर्याणी 2 वेज हंडी 1 दाल मखनी 3 रोटी 2